भाजपा विधानसभेच्या 240 जागा लढवणार असून शिंदेना फक्त 48 जागा देणार असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्षांनी काल केलं आणि त्यावरून शिंदे गटातले नेते आता आक्रमक झाले. मात्र त्या व्हिडिओतला अर्धाच भाग दाखवला गेल्याचा आता आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. शिवसेना आणि भाजप युतीमध्ये 288 जागा लढणार असून जागा वाटपाचा अद्याप कोणताही फॉर्म्युला किंवा कोणताही निर्णय झालेला नाही आहे असं स्पष्टीकरण आता बावनकुळे यांनी दिलेलं आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काल काय विधान केलं आणि आज कशी सारवासारव केली आहे पाहूया. 2024 आपला 100%, 150-170 जे काही आपण येतील, पण आपण 240 जवळपास सीट लढण्याचा विचार होता. 240 कारण शिंदेच्या 50 त्या ठिकाणी आता कोणी 50 वर त्यांच्याकडे नाहीच आहे. 240 जर लढल्या 235-40 तर अशावेळी मात्र तुम्हाला तुमची टीम खूप अलर्ट करावी लागेल. खूप काम आहे तुम्हाला. खरं तर शिवसेना आणि भाजप 288 आणि 48 लोकसभा 288 विधानसभा आणि 48 लोकसभा युतीमध्ये लढणार आहोत. आमचे NDA घटक पक्ष असणार आहे, त्यामुळं विपर्यास करून त्या ठिकाणी तेवढाच एक छोटी क्लिप काढून दाखवण्यात आली. खरं तर भाजप सेना युती 288 आणि जागा लढेल आणि 200 जिंकेल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.